अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा. मेथीचा पराठा बनवण्यासाठी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. दोन चमचे बेसन, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत, ते पण आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. आणि आता 1 जुडी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये घालून ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता ह्याच्यावर थोडासा तेलाचा हात लावून ह्याला पुन्हा एकदा मळून घेऊया. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून ह्याला लाटून घेऊया. आणि आता ह्याची छोटीशी पोळी लाटून त्याच्यावर थोडंसं तेल टाकून ह्याची घडी मारून पुन्हा एकदा ह्याला लाटून ह्याचे पराठा करूया. आणि आता ह्याला तव्यावर टाकून दोन्ही साईडनं व्यवस्थित शेकून घेऊया. आता पराठा चांगला भाजलेला आहे, आता दोन्ही साईडून तूप लावून घेऊया.